उन्हाळ्यातील उष्णता घालवण्यासाठी चाय कम मठ्ठा। विदेशी शीतपेय टाळत ताकन मठ्ठा पिण्यावर बहुतांश ग्राहकांचा कल। उन्हाळ्यातले चार महिने मठ्ठा पिणाऱ्यांची संख्या अधिक। आहारशास्त्रात ताकाला विशेष महत्व आहे। रखरखत्या उन्हात फिरताना दिवसभरात एक दोन वेळा ताक पिणे शरीरासाठी आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात। म्हणूनच उन्हाळ्यातले चार महिने ताक अथवा मठ्ठा पिणाऱ्यावर ग्राहकांचा भर असतो। फेब्रुवारी महिना उजाडला की उन्हाळ्याची चाहूल लागते आणि त्यानंतर मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने मात्र कसे जाणार याची चिंता असते। उन्हापासून बचाव करण्यासाठी सनकोट टोप्या स्कार्फ गॉगल्स वापरण्याचा जसा कल असतो अगदी तसाच कल उन्हाळ्यातल्या आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी ताक आणि मठ्ठा पिण्यावरही बहुतांश ग्राहकांचा कल असतो। उन्हाळ्यातले चार महिने मठ्ठा पिणाऱ्यांची संख्या अधिक असते। अलीकडच्या काही वर्षांपासून विदेशी शीतपेयापासून शरीराला होणारे अपाय या संदर्भात नागरिक जागृत झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे विदेशी शीतपेयाला टाळत मठ्ठा ताक उसाचा रस हे पिणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने त्या तुलनेत दुकानेही वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे। मी राजेश काळे खामगाव, माझं मार्केटिंगचं काम आहे आणि मागील 15 वर्षापासून मी तर रेग्युलर मठ्ठा घ्यायला येतो उन्हाळ्यामध्ये, कारण की उन्हाळ्यामध्ये याचे फायदे आहेत। पोट व्यवस्थित राहते, पोट साफ होते आणि चांगली त्याची टेस्ट आहे। माझं नाव संजय त्र्यंबक वेरुळकर, मी 15 वर्ष झाले मठ्ठ्याची दुकान चालवत आहे। माझे दुकान कॉटन मार्केट समोर अकोला रोडवर आहे आणि माझ्या मठ्ठ्यामध्ये मी प्युअर मलाईचं दही वापरतो आणि ताक पण चांगलं असते, त्याच्यामुळं माझ्या इथे मला रिस्पॉन्स भरपूर आहे 15 वर्षापासून। आणि माझ्या मठ्ठ्यापासून फायदा हा होतो की ॲसिडिटी होत नाही, जेवण पचन होते आणि नेहमीसाठीही पिलं तर त्याचा त्रास कोणत्याही प्रकारचा होत नाही आणि चांगल्या प्रकारचा मी मठ्ठा बनवतो।